विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय आलेला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विधान परिषद निवडणुकीसाठी. प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत. राजीव, काय सांगशील याविषयी अधिक माहिती? जी बैठक जी आहे ती अजून सुरू आहे. यामध्ये सत्ता शरद पवार आहेत आणि राज्यभरातील जे काही खासदार आमदार महापौर जे आहेत ते सगळे नेते जे आहेत या ठिकाणी बैठकीला उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढच्या महिन्यामध्ये असणार आहेत. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जे आहेत ते अनेक सदस्य जे आहेत ते निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहे ते युती करणार आहेत. कारण जर दोघांनी मिळून युती केली तर जवळपास 3 सीट ज्या आहेत त्यांना मिळणार आहे. हा महत्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे जो काय बिहारची निवडणूक झालेली आहे याचा सुद्धा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. यावेळी अनेक नेत्यांनी जे आहे ते बिहारची उदाहरणं दिलेली आहेत की बिहारच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते लालू प्रसाद यादव यांचे सगळ्यात जास्त मतं आलेली आहेत, सीट आलेले आहेत. कारण त्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये नेत्यांना मान सन्मान मिळतो आणि तसाच मान सन्मान जो आहे तो आपल्याही नेत्यांना द्यावा लागेल अशी एकूण जी चर्चा या बैठक झालेली आहे. आता थोड्या वेळाने जी आहे ती बैठक संपणार आहे. नितीन. राजू, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जी आहे ती कोल्हापूरमध्ये यश पाहायला मिळालं पण डोंबिवलीत अयशस्वी ठरली, तर वाटतं मुंबईमध्ये कितपत यश मिळेल या आघाडीला, युतीला? निश्चितपणे एकंदर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे ते यश मिळालेलं आहे, काही ठिकाणी अपयश मिळालेलं आहे. त्या सर्वांची जी आहे ती चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं जे आहे जे काही एमएलसी आहे यांचा जो काही निधी आहे तो सुद्धा 75% राज्यपालांकडे जे काही निधी झालेले आहेत त्यांचा 75% निधी जो आहे तो वर्ग पक्षाकडे करायला सांगितलेला आहे. आणि तो जो निधी आहे तो इतर ज्या ठिकाणी आता इलेक्शन आहे त्या ठिकाणच्या विकास कामावरती केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण पुढच्या ज्या काही निवडणूक आहे याची रणनीती जी आहे ती असल्याचा समजतंय. नितीन, धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी. तर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे आणि महत्त्वाचा निर्णय आज या बैठकीत झाला. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे.